ज्या पुण्याचे MSEDCL चे अधिकारी आहेत आणि इथल्या ट्रेनिंग सेंटरचे चीफ आहेत आणि ज्यांचं आम्हाला मासमाला नेहमी मार्गदर्शन लागतं. त्याचबरोबर हा जो आत्ता ते जे माहिती देणार आहेत ती माहिती पॉवर पॉईंटच्या उपयोगानं जे खालनं मॉनिटर करणार आहेत ते वरून बोनसोडे सरांना की सर आपलं जे काही प्रेझेंटेशन आहे ते आपण चालू करावं. नमस्कार. कंज्युमर आणि वेंडर दोन्ही आहेत. वेंडरही कंज्युमर आहे म्हणजे कंज्युमरच आहे सगळं. मला एक सांगायचं की महावितरण जे काम करते आता रूपटॉप सोलरमध्ये असू द्या नाहीतर बाकीच्या सर्व्हिसेसमध्ये असू द्या, आम्हाला मध्येच 7 अवॉर्ड मिळाले इंडिया लेवलचे महावितरणच्या सर्व्हिसेसमध्ये. तर महावितरण ऑलवेज फोकस ऑन द कंज्युमरचा, कंज्युमरला बेस्ट सर्व्हिसेस कशा देण्यात येतील त्या काम करत असतो. तर रूपटॉप सोलरचं जे काय आता सध्या आहे आपल्या महावितरणमध्ये इन्स्टॉलेशन, आता वेंडर फक्त हे फक्त रेसिडेन्शियलमध्ये काम करणारे नाही, ते इंडस्ट्रीयलमध्ये काम करणारे आहेत, कमर्शियलमध्ये करणारे आहेत, पब्लिक सर्व्हिसेसमध्ये करणारे आहेत किंवा बाकीचे जे काही मेडातर्फे आयसोलेटेड पॉवर सोर्सेस देतात त्याच्यामध्ये काम करणारे असतील. तर महावितरण जे आहे ग्रीड कनेक्टेड सिस्टीमच्या वेळेस महावितरणचा रोल जास्त येतो आणि ग्रीड कनेक्टिव्हिटी हवे असेल तर आपण जे काही रूपटॉप सोलर ग्रीड कनेक्टिव्हिटी पार्टमध्ये आलं त्यावेळेसपासून महावितरणनं वेब पोर्टल सुरू केलं. 2015 आपलं पहिलं रेग्युलेशन आलं होतं, त्याच्यामध्ये आपण इमिडिएटली पोर्टल सुरू केलेलं आहे कंज्युमरला डायरेक्ट वेंडर कंज्युमरला पूर्ण ऑनलाईन पोर्टल आहे. कंज्युमरला कुठेही न जाता आपल्या घरातून आपल्या मोबाईलमधून OTP बेस मोबाईलवर त्यांचा OTP येतो आणि त्यांचं ॲप्लिकेशन प्रोसेस होतं. कंज्युमर ज्यावेळेस साईटला जातो mahadiscount.inला त्याच्यावर पोर्टलमध्ये रूपटॉप सोलरची साईट आहे, परत पंपाची साईट आहे आणि ग्रीड कनेक्टेड सिस्टीमसुद्धा आहे. तर हे आपलं iSmartचं एक हे आहे, www.mahadiscount.inला गेल्यानंतर iSmart हे आत्ता सध्याचे जे कंज्युमर आहेत नेट कनेक्टेड त्याचा काउंट हा डायनॅमिक आहे, कंटिन्युअस तो कमिशन झाल्यानंतर हा काउंट वाढतो आहे आणि आपलं जे मेगावॅट आहे ते अपडेट होते. आता सध्याचं मेगावॅट आपल्याला दिसेल 984 मेगावॅट केलेले आपण ऑल कॅटेगरीमध्ये जिस इज ग्रीड कनेक्टेड आणि ह्याच्यामध्ये 54,464 कंज्युमरने बेनिफिट घेतलेलं आहे. बरेच कंज्युमर आणखी पाईपलाईनमध्ये आहेत, त्याच्यामध्ये आपल्या वेंडरला रिक्वेस्ट आहे की जे कंज्युमर ऑनलाईनला आहेत अवेलेबल त्यांना इम्पॅनल वेंडरनी किंवा दुसरे वेंडर असतील जे प्रायव्हेट करणारे काही कंज्युमर असतील त्यांनासुद्धा इन टाईम सर्व्हिस देण्याची आपल्याला विनंती आहे. ह्याच्यानंतर आपलं 50 MW टेंडर लावे आता सोलर रूपटॉप जे बेनिफिशरी आहेत त्याच्यामध्ये रेसिडेन्शियल कंज्युमरला आपण MNRE जी स्कीम आहे ती आपण देत आहे, त्याची ॲप्लिकेशनची प्रोसेस आपण साईटवर आहे. आत्ताच तो राऊंडवाला परत रिटर्न डिजिट द साईट आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकतात. त्याच्यानंतर पेमेंट त्याला करायचं आहे, ऑनलाईनच करायचं आहे. पेमेंट झाल्यानंतर ही काय ना अवेलेबल त्याला जी काही इम्पॅनल वेंडरची लिस्ट आहे ती त्याच्या लॉगिन IDला अवेलेबल राहील. त्या झोनमधली किती वेंडर आहेत त्यांना त्याचे कॉन्टॅक्ट डिटेल्स, मेल IDआणि फोन नंबर बी भेटतील. ह्याच पद्धतीनं वेंडरला सुद्धा कंज्युमर जे काही ॲप्लिकेशन करतात त्याचे त्या झोनमधले सगळे कंज्युमर त्याला दिसतात. त्याचे जे पॅनल इम्पॅनल वेंडरची जी साईट आहे आपली त्याच्यावर लॉग इन केल्यानंतर ज्या ज्या झोनमध्ये तो क्लिक करेल त्या झोनमधले सगळे कंज्युमर त्याला दिसतात, म्हणजे कंज्युमरचे कॉन्टॅक्ट डिटेल दिसतात. तर ह्याच्यामध्ये वेंडर आणि कंज्युमर जसं आपण जस्ट डायलचा काय ॲप्लिकेशन वापरले असतील आपण लोकांनी, तर आमचा हाच प्रयत्न आहे की कंज्युमरनी वेंडर चूज करावा आणि वेंडरनी कंज्युमर चूज करावा, ह्या दोघांच्या एकमेकाच्या विश्वासावर तो ॲग्रीमेंट फॉर्म साईन होईल आणि पुढं तो वेंडरला असाईन होईल कंज्युमर, म्हणजे तो दुसऱ्या वेंडरला तो कंज्युमर दिसणार.
हे झाली प्रोसिबिलिटी करणं गरजेचं आहे. फिजिबिलिटी आणि सँक्शन ऑनलाईन जाईल, वेंडरला जाईल, ॲज वेल ॲज दॅट कंझ्युमरला ऑनलाईन मेलवर त्याचं सँक्शन जाईल. मीटरिंग स्पेसिफिकेशन त्याच याच्यामध्ये अवेलेबल आहे. इमिडिएटली त्याला मीटर वेंडरचं काम आहे ते करू शकतात. इन्स्टॉलेशन हा वेंडरनी लवकरात लवकर करावे कारण कंझ्युमरचे ग्रिव्हेन्सेस आपल्याकडे यायला नको आहे. त्यानंतर ती अपलोडिंगची फॅसिलिटी दिलेली आहे. हे झाल्यानंतर आमचे जे इंजिनियर असेल इन्स्पेक्शन करतील आणि इमिडिएटली त्याला ऑनलाईन जे काही मीटर असाइनमेंटचा प्रोसेस आहे लास्ट प्रोसेस, मीटर असाइनमेंट झाल्यानंतर तुमचं रूफटॉप सोलर कमिशन झालं, याच्या पुढच्या महिन्यापासून तुम्हाला जे काही नेट मीटरिंगचे बेनिफिट आहे, नेट मीटरिंग माझ्यामध्ये 2015 चालू असल्यामुळं सर्व लोकांना माहीत आहे. नेट मीटरिंगमध्ये आपण त्यांचे जे युनिट जनरेटेड आहे किंवा एक्सपोर्टेड युनिट आपल्याकडे अकाउंटच्या होतं आणि माझ्याकडून घेतलेली पॉवर त्याच्यामध्ये दर महिन्याला आपण हिशोब करतो. ज्या महिन्यात त्यांनी माझ्याकडनं एक्सेस पॉवर घेतलेली आहे त्या महिन्याचं मी बिल देतो. ते काही 10, 20, 50 युनिटचं असेल आणि जर तुमचे बँककडे युनिट माझ्याकडे राहिले तर पुढच्या महिन्यात ते कॅरी करतात आणि एंड ऑफ द इयरला जर बँक राहिले तर त्याला आम्ही जनरल क्रेडिटनी जे काही MRCने ठरवून दिलेले असतात त्याचे पैसे आपण तुमच्या बिलामध्ये देतो. ह्या पद्धतीनं नेट मीटरिंगचा कन्सेप्ट आपण महावितरणमध्ये अप्लाय करतो. हे करत असताना कंझ्युमरचं जे काही कॉन्टॅक्ट पॉईंट्स आहेत आमचे, सब डिव्हिजन आहे, सेक्शन आहे, त्यांना जी काही सर्व्हिसेस आहे ती आमच्या पूर्ण महाराष्ट्रभर अवेलेबल आहे. आता माझ्याकडं सोलर सेलसुद्धा कॉर्पोरेट ऑफिसनं मंजूर केलेली आहे जेणेकरून आपल्याला मॅक्झिमम लोकांना, जसे वेंडर आहेत माझ्याकडे 200-300 वेंडर आता इम्पॅनल होते, तर त्या लोकांना हँडल करण्यासाठी त्यांचे ग्रिव्हन्सेस असतील, त्यांचे काही इश्यूज असतील ते करण्यासाठी आपण एक कमिटी केलेली आहे कॉर्पोरेट ऑफिसला. माझे कोण 2 रिप्रेझेंटेटिव्ह आपण घेतलेले आहेत त्याच्यामध्ये, जे फील्डचे काही इश्यूज येतील इम्प्लिमेंटेशनमध्ये तर ते त्यांच्या थ्रू आमच्याकडे आले तर आपण प्रॅक्टिकल काय त्याच्यात चांगलं करता येईल आणि कंझ्युमरला सर्व्हिसेस कशी चांगली देता येईल ह्याच्याबद्दल महावितरण कमिटी आहे. आणि आपल्याला रूफटॉपमध्ये टॉप जी काही कंट्रीमध्ये स्टेट्स आहेत त्याच्यामध्ये जायचं आहे, त्याच्यासाठी आपला सपोर्ट हवा. तर आपल्या सर्वांना विनंती आहे बिझनेस म्हणून करा. आता जे काही चालू होतं की हे पैसे वाढले ते पैसे वाढले, पण तुम्ही इम्पॅनल आहेत, तुम्ही कॉन्ट्रॅक्ट घेतलेले आहेत, यू आर टू डू द वर्क. त्या दृष्टीनं आपण काम केलं पाहिजे. एखादी ऑर्डर घेतली आणि कुठंतरी मध्ये ट्रान्झिट आलं, 2 महिन्यामध्ये चेंजेस आले, तर चेंजेस डिस्कस न करता ते कंझ्युमरला सर्व्हिस झाली पाहिजे. ह्या पद्धतीनं आपण करतो, कुठलेही कॉन्ट्रॅक्ट साईन करतो तर ती लॉस आर प्रॉफिट त्याच्यानंतरचं असतं, पण लोकांनी ती सर्व्हिस दिली पाहिजे. आता हे पॅनलची कॉस्ट वाढली किंवा हे वाढलं, ॲग्रीमेंट केली ते काम कम्प्लीट झालं पाहिजे आणि त्या पिरियडला झालं तरच त्याच्यात मजा. अदरवाईज ते कंझ्युमर 100 लोकांना सांगणार ही एजन्सी काम करत नाही, त्या गोष्टी घडायला नको आहे. आपण आता एक युनायटेड म्हणून काम केलं पाहिजे. तुम्ही इम्पॅनल झालाय, तुम्ही टेंडर भरलेला आहे, आम्ही इम्पॅनल व्हेंडरचे लिस्ट दिलेली आहे आणि जे काही आपण बेंचमार्क कॉस्ट असेल किंवा तुम्ही टेंडरची फाईन कॉस्ट असेल त्या कॉस्टला आता कामं झाली पाहिजे. जिथं टेलरमेड आहे तिथं म्युच्युअली अग्रीड तुमचे कंझ्युमर आणि तुमच्या झालेला अग्रीमेंट अपलोड करा आणि लोकांना जास्तीत जास्त सर्व्हिस द्यायचा आपण प्रयत्न करू. आपल्याला हे 50 MW फक्त तुम्हाला टेंडर इम्पॅनलमेंटमध्ये आहे पण हे 100 MW आपल्याला ऑलरेडी MNRAने सँक्शन दिलेलं आहे आणि MNRA ऑफिसनं आपल्याला कमिटमेंट बी दिलेली आहे की आपण जर हे 70 MW कमिशन झालं तर तुम्हाला आणखी जे काय लागणार आहे टॉपअप ते सुद्धा द्यायला तयार आहे. तर महाराष्ट्रात आता मॅन्युफॅक्चरर असतील किंवा व्हेंडर असतील किंवा इंडिकेटर असतील किंवा कॉन्ट्रॅक्टर असतील यांनी किती फास्ट पळायचं आता त्यांनी ठरवायचं आहे. आपल्या टेंडरची डेट आता 15 महिने होती, ती आपण 2 वर्षाला MNRAने बी टाईम दिलेला आहे. तर ह्या पिरियडमध्ये मॅक्झिमम कामं करावे आणि आपल्या महाराष्ट्राच्या कंझ्युमरला जास्तीत जास्त सबसिडी द्यायचा प्रयत्न केला पाहिजे. सबसिडीबद्दल बोलतो कंझ्युमर असतील तर सबसिडी अशी आहे MNRAची सेंट्रल गव्हर्नमेंटची की 1 ते 3 KW सिस्टीमला 40% सबसिडी इंडिव्हिज्युअल ग्राहकाला मिळते आणि त्याची जर 3 ते 10 मध्ये 7 KW वरचे त्याला 20% मिळते. म्हणजे एखाद्या क्लायंटनी 10 KW प्लांट लावला तर त्याला 10 KW जी काय रेंज आहे 10 ते 100 मधली त्याचा टायर त्याचा रेट लागेल आणि त्याला पहिल्या 3 KW वर
40% मिळेल आणि वरच्या 7 कॅटेगरीवर 20% मिळेल. या पद्धतीने तुम्हाला सबसिडी व्हेंडरला दिली जाईल. कंज्युमरने तेवढे पैसे कमी द्यायचे व्हेंडरला आणि कंज्युमरने जे काही 60% पैसे किंवा जी सबसिडी कॅल्क्युलेट होईल त्याच्या व्यतिरिक्त पैसे व्हेंडरला द्यायचे किंवा तुमचं टेलरमध्ये काय असेल एस्टिमेशन तुम्ही केलेलं असेल त्याचे पैसे व्हेंडरला द्यायचे. त्याच्यात मी MNRE ने आता ॲग्रीमेंट केलेलं आहे त्याचा एक फ्लो चार्ट दिलेला आहे 5 टर्म्समध्ये 20% 20% 20% दिलेले आहेत त्या ॲग्रीमेंटमध्ये आहे. तर त्या टर्म कंडिशन कंज्युमरकडनंही पाळल्या गेल्या पाहिजेत व्हेंडरकडनंही पाळल्या गेल्या पाहिजेत जेणेकरून आपल्याला अर्ली कम्प्लिशन ऑफ प्रोजेक्ट करता येईल. इथं सोसायटीचे बी काही मेंबर्स असतील तर सोसायटीचं कॉमन कनेक्शन असतं तर त्यालासुद्धा आपण सबसिडी पास करतोय. त्याला 20% फ्लॅट जे काही व्हेंडरचे जे काही आमच्याकडे अकाउंट नंबर्स असतात त्याच्यावरती सबसिडी पास होते. आता आपण जवळजवळ 2.5 कोटी मागच्या टेंडरची सबसिडी पास केलेली आहे. जे काही व्हेंडर कमी काम करत होते त्यांना सबसिडी पास केलेली आहे. आता आपण ते टेंडर क्लोज करतो. ह्या टेंडरमध्ये 50 मेगावॅटमध्ये मॅक्झिमम लोकांनी काम करावं आणि या आपल्या महाराष्ट्रीयन कंज्युमरला बेनिफिट द्यावा. थँक्यू. थँक्यू सर. अतिशय